सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। शांतताप्रिय यवत गावातील संत तुकाराम महाराज यांच्या पालखी तळावरील गोडाऊन मध्ये खून झाल्याची माहिती मिळताक्षणी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेताना संबंधित मयताच्या जवळील फोनवरून मयत संजय सखाराम बनकर वय 46 वर्ष राहणारा सोलापूर याच्या पोटामध्ये धारधार शस्त्राने भोकसून 3 वार करून अज्ञाताने खून केला असल्याचा संशय नारायण पवार यांनी व्यक्त केला आहे। मयताची पत्नी मनीषा संजय बनकर राहणार खामगाव यांनी यवत पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाता विरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याचे नारायण पवार यांनी सांगितले। एकंदरीत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी संत तुकाराम महाराज यांच्या यवत येथील पालखी तळाची पाहणी केली होती। त्यावेळी संबंधित शासकीय यंत्रणेला या पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना दिल्या होत्या, मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत। तर पालखी तळावर ग्रामपंचायतीने बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने खुनाचा शोध घेण्याचे आवाहन यवत पोलिसांपुढे निर्माण झाले आहे। नमस्कार। आज यवत पोलिसांच्या हद्दीमध्ये यवत पालखीतळ या ठिकाणी एक गोडाऊन आहे, तर त्या ठिकाणी एका व्यक्तीने आम्हाला पोलीस स्टेशनला फोन करून कळवले की त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये एका कोपऱ्यामध्ये कोणीतरी व्यक्ती रक्तभंबाळ अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला दिसत आहे। त्यावरून आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक व्यक्ती त्या ठिकाणी रक्तभंबाळ अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती, त्याची हालचाल होत नव्हती। नंतर त्या ठिकाणी आम्ही खात्री केली, चेक केला असता त्याच्या पोटामध्ये 2 ते 3 ठिकाणी स्टॅबिंग झालेली इंजुरी दिसते आणि त्याच्या पूर्ण ब्लडिंग होऊन पूर्ण कपडे आणि त्याची बॉडी त्या ठिकाणी रक्ताने भिजलेली दिसली। त्याच्या बॉडीमध्ये एक मोबाईल मिळून आला, त्या मोबाईलवरून आम्ही ही व्यक्ती कोण आहे याबाबत खात्री केली असता सदर व्यक्ती संजय सखाराम बनकर वय 46 वर्षे राहणार सोलापूर स्टेशन रोड निराळे वस्ती चिंचणीनगर महादेव मंदिराजवळ मोरारजी पेठ असं त्याची माहिती मिळालेली आहे। त्यावरून त्याची पत्नी मनीषा संजय बनकर ह्या येथील खामगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये तांबेवाडी या ठिकाणी राहणाऱ्या आहेत। त्यांनी त्या ठिकाणी येऊन ती बॉडी ओळखली, त्यावरून त्या ठिकाणी एकंदरीत परिस्थितीवरून असं दिसून येत आहे की कुठल्या तरी कारणावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या पोटात भोसकून त्याचा खून केला असल्याचे निदर्शनास आल्यावरून त्यांची पत्नी मनीषा संजय बनकर यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत। सीके मराठी न्यूज उपसंपादक सुभाष कदम पुणे।